या साइडला आहे मामाचं घर, तर तुम्हाला आता दाखव दाखवत आतमध्ये जाऊया, गणपती बाप्पाचं दर्शन पण घेऊया. मला येऊन 1-5 मिनिटं झालेली आहे तिथे. बऱ्याच जणांना उत्सुकता होती, आजी आजोबा दाखव, 10,000 सबस्क्रायबर झाले की दाखवतो बोललेलो. पण आता 10,000 चे आता आलाय, तेव्हा भाऊ आला नव्हता. चला 20,000 आज होतील कम्प्लीट. तर सगळ्यांना आधी थँक्यू आणि आता चला. तर कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग. तर मंडे आजचा ब्लॉग चालू होतोय करेक्ट 3:00 नंतर. तर मंडे आज पण भाड्यालाच होतो आणि आज गव्हर्नमेंटची सुट्टी आहे, आज गुरुवार आहे. तर सकाळी आज कुठच्या गावात गेलो होतो, जबरदस्त मिनी ब्लॉग आहे, नक्की जाऊन चेक करा, तुम्हाला नक्कीच मजा येणार. कदाचित तुमचं पण गाव असू शकतं, त्याच्यामुळे म्हणतोय जाऊन चेक करा म्हणून. आणि कोणाच्या मामाचं गाव असतं तर बऱ्याच दिवसानंतर बघितल्यानंतर एकदम मस्त वाटतं. आणि माझा पण तोच विचार आहे की रिक्षाने जेवढे गाव होतील माझ्याने तेवढा कवर करण्याचा प्रयत्न करेन. आणि बऱ्यापैकी करत करत चाललो आहे आता, तर मला पण एकदम मस्त वाटतं आणि तुमचा सपोर्ट पण एकदम जबरदस्त आहे, तर अजूनच भारी वाटते एकदम. तर सगळे पप्पा वगैरे मामाकडेच आहेत, त्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे, मीच एकटा घरी आहे. सो जाऊया मामाकडे आणि बघा तुम्हाला मस्त मजा येणार आहे आजचा ब्लॉग. पण शेवटपर्यंत बघा, लेट्स गो, निघूया. जातोय आपण रिक्षाच घेऊन, कारण टू व्हीलर घेऊन गेलेत पप्पा. दिव्या नाही, दिव्या कुडामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट तर म्हणजे मामाकडे आज जाते मी पाया पडायला, म्हणजे विचार करा शेवटच्या दिवशी कुठेच गेलेलो नाही. सध्या भाड्यांच्या गडबडीत अजिबात टाइमच नव्हता, एकदम मित्रांकडे पण नाही आणि कोणाकडेच गेलेलो नाही, सगळी गडबड. जाऊया पटपट पुढे, रोड जरा खराब आहे. फायनली मंडळी मामाकडे येऊन पोहोचलो आणि आई इकडेच होती जसं की बोललो होतो. तर या साईडला आहे मामाचं घर, तर तुम्हाला आता दाखव दाखवत आतमध्ये जाऊया, गणपती बाप्पाचं दर्शन पण घेऊया. मला येऊन 1-5 मिनिटं झालेली आहे तिथे. बऱ्याच जणांना उत्सुकता होती, आजी आजोबा दाखव, 10,000 सबस्क्रायबर झाले की दाखवतो बोललेलो. पण आता 10,000 चे आता तेव्हा भाऊ आला नव्हता. चला 20,000 आज होतील कम्प्लीट. तर सगळ्यांना आधी थँक्यू आणि आता चला चला जाऊया. बाकी तुम्हाला बाहेरचा पण दाखवतो, पहिली गोष्ट आतमध्ये जाऊया आणि पाया पडून येऊया. आपण आलोय खळ्यात, तर हे आमचं खळ आहे. खळ म्हणजे म्हणणे अंगण. तर आजोबांनी व्यवस्थित अगदी टापटीप बांधून घेतलेलं आहे, कशाला नंतर पावसाच्या वेळे ना कपडे वगैरे सुकायला प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे छप्पर वगैरे हे करून बघा इकडच्या साईडला कपडे वगैरे ठेवलेले आहेत. तुळस सगळ्यात आधी, तुळस ही बघा, ही आजोबांची तुळस. त्याच्यानंतर इकडनं ओळख करून तुम्हाला देतो, तुम्हाला माहिती असेल एकदम सुरुवातीला ही आईची मामी, सगळ्यात लहान मामी ना ही, सगळ्यात लहान मामी. आणि हिचा व्हिडिओ सगळ्यात आधी पहिला जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ होता तो हिचा होता. पेज वरचा म्हणजे व्हायरल व्हायचा आमचा पेजचं कारण होती मामी, तोच व्हिडिओ सगळ्यात पहिला व्हायरल झाला होता. इथे पप्पा बसले हे बघा, एक मिनिट थांबा. सुनील आमच्या बाजूचा सुनील तुसुलकर, आई किती खुश आहे बघा. आणि बसायला बघा एकदम मस्त करून घेतलेलं आहे, बघा करून घेतलेलं आहे. आणि मामा येतोय आताच, म्हणजे थोडक्यात माझ्या वहिनीचे पप्पा अनसुरकर मुंबईला असतात. आणि आता घरात जाऊया. तर आपण लोट्यावर बोलतोय, तर हा बाहेरचा भाग हे बघा, हा हॉलच्या बाहेरचा एरिया आहे म्हणजे, आणि खळ्याच्या वरती अंगणाच्या वरचा एरिया हा बघा. आमच्याकडे लोटा बोलतात याला. आणि इथे आमची देवाची रूम आहे, सगळे देवांचे फोटो लावलेले आहेत, टीव्ही वगैरे सगळं इथे आहे, इकडे हे सगळं इथे ठेवलेलं आहे. आणि इथून हे बाबा माझे माझ्या आजोबा, आता तुम्ही पहिल्यांदा बघताय एवढ्या. आणि आडलीत ना कोण बघत असाल तर कोण ओळखणार नाही असं नाही. आणि या बाबांच्या आठवणी आहेत, होडावडेकर हे बाबा पहिल्यांदा कामावर तिकडे होते. हे ऑफिसचे फोटो आहेत सगळे. आणि आता आपण जिथे गणपती आहे तिथे आतमध्ये जाऊया. हा माझा भाचा आहे गणेश. आई आई माझी आजी म्हणले, 10,000 सबस्क्रायबर झाले तेव्हापासून चालू होता. आजी आजोबा दाखवत नाहीस म्हणून, तर त्याच्यासाठी रिझन होता. मामा इकडे नसतो, मामा मुंबईला असतो, त्याच्यामुळे असं ठरवलेलं आम्ही की सगळे जेव्हा असतील तेव्हा दाखवतो म्हणून. तर ही माझी आजी आहे, माझा भाऊ, मला मामा, त्यानंतर माझी मामी, आणि मामा मामी मुंबईलाच असतात म्हणजे. आणि त्याच्यानंतर इकडे आईच्या मामाचा मुलगा
मामी मामी मामा समल गया एक्साइटेड है मंडे एकदम मंडे इकडे गणपती बाप्पांचं दर्शन घ्या हे बघा पाया पडून घ्या आता मी बाहेर सुनील तुळसुरकर बोलली त्याचा मुलगा हा गणेशला खेळायला भेटलाय ही एक रूम आहे आमची हे बघा या साईडला एक रूम आहे इकडे आहे पाठी मागे इथे फ्रीज आणि ठेवलाय त्याच्या अजून खाली पलीकडे पण एक रूम आहे त्याच्यानंतर तुम्हाला किचन दाखवतो आता आणि आता इकडे किचन आहे इकडे पाणी वगैरे ठेवायला कळशी वगैरे ठेवतात इकडे आज जेवण होतं भरपूर सगळ्यांचं आज गणपती विसर्जन आहे तर सगळे आवरावर चुलीवरचं इकडे बनतं म्हणजे आणि इकडे मॉडर्न तुम्ही बघू शकता गॅस वगैरे या साईडला आणि घर भरपूर मोठं आहे तसं टाकवा वगैरे तर या साईडला अजून एक रूम आहे म्हणजे सामान ठेवतं सगळं स्टोर करून आणि पाठीमागे पण भरपूर जागा आहे अजून आणि हा गणेशचा बर्थडे झालेला मे महिन्यात तर ह्या इथे असा बॅनर लावून ठेवलाय कारण आजी आजोबांना आठवण येते म्हणून असं लावून ठेवलाय आजी बोलत असते या फोटो सोबत आजी याला बिस्किट चहा वगैरे रोज देत असते आणि या फोटो सोबत बोलत असते आणि भाऊ पण माझा एकटाच आहे तर आम्ही चार बहिणी आणि एक भाऊ त्याला आता विहीर दाखवते विहीर तर एकदम आमची घराच्या जवळ आहे आणि ही माझ्या भावाची गाडी आहे मामानी म्हणजे ही गाडी घेऊनच येतात मुंबईवरनं डायरेक्ट ही खास गणेश साठी आहे कोरोनाच्या वेळी घेतली गाड्यांचा प्रवासाचा त्रास होतो म्हणजे त्याला हे बघा एकदम जवळ आहे घराला लागून हे बघा हे विहीर आहे पाणी बघा एकदम क्लीन स्वच्छ आणि बाबा असे झाकण वगैरे ठेवतात कारण आजोबांची प्रत्येक गोष्ट म्हणजे एकदम टापटीप असते एकदम इथे सगळे माड वगैरे आहेत तुम्ही बघितलं तर सगळं साफसफाई करून ठेवतात आणि सगळं इथे म्हणजे हे बघा हे पूर्ण झाड वगैरे दिसतात ना या साईडला हे सगळे आजोबांचा इकडचा मामाचा आमचं सगळं 20 गुंठ्याचा एरिया आहे सो ओव्हरऑल बरेच दिवस चालू होता सर फायनली आज हे झालेलं आहे आणि आज सगळे आम्ही एकत्र होतो दिव्या नाही दिव्या कामावर गेली आहे तिला सुट्टी नाही आणि मावशी वगैरे पण ते पण मला वाटतं नाहीतर उमर मायची मावशी ऑलरेडी मिस लेट आलोय म्हणजे मिस टाइम वरती आले नाही ओंकार लेट आला कारण अचानक मसुरेला जायला लागलं भाड्याला मग तिकडे गेला आता आला 4 वाजता आता थोड्या नंतर ना म्हणजे आता आरती वगैरे असणार तुम्हाला आता विसर्जन पाहायला मिळेल मस्त होईल नंतर आम्ही पण घरी जाऊ घर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा मंगलमूर्तीउंटर उत्पत्ती आहे निरांजन होय का झाला गौरीच्या भांड्यात
लवकर मंडे आता डायरेक्ट विसर्जन करायला चाललोय. पुढे धरा अडकलो मंडळी. आता विसर्जन इकडे या साईडला करायचं आहे. तुम्हाला माहिती असेल आम्ही मागच्या वेळी गेलो होतो, आई आणि मी चालत चालत जात होतो मागच्या वेळी. ते जे काजू वगैरे जरा जास्त खाली आहेत, जास्त करून इकडनं गुरं वगैरे जातात त्याच्यामुळे. पण वाट चांगली आहे, वाट मळलेली आहे व्यवस्थित. जाऊया. ही सगळी इकडे तुम्ही बघताय ना, ही शेती आईच्या मामाची आहे. आता परत डोक्यावरती येत आहेत. असे बरेच जण आहेत ते बघतायत. चालूया. मस्त वाटतं एकदम जबरदस्त. बऱ्याच दिवसानंतर विसर्जन करायला. यांना वाडीतले पण कुठचे गणपती विसर्जन करायला मला भेटलेलेच नाही. इकडे छोटे आहे बघा, मस्त मजा करतायत. पुढे ना आम्हाला हे फील करायला मिळते ना. म्हणजे हीच नेक्स्ट लेवल आहे. मस्त संपूर्ण भात शेती आहे. बघा इथे मस्त वाटतंय बघा. आणि आमच्याकडे डुरा बोलतात मंडई, तर तिथे विसर्जन करणार आहोत आता. आणि इकडे दोनच गणपतींचं विसर्जन होतं या डुऱ्यावरती. हे बघा इथे विसर्जन होणार आहे. त्या साईडला जातो. जाऊया तिकडच्या साईडला. हे बघा मागच्या वेळी विसर्जन झालेलं आहे बघा. मोबाईल नाही ना खिशात? काय काय ना फटाका आहे.
अशा प्रकारे मंडळी विसर्जन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय तिकडे मामाच्या घराकडे. परत आता प्रसादी वगैरे त्या साईडला होणार आहे. सो चला, भाड्याचे फोन चालू आहेत मध्ये मध्ये आणि तब्येत पण अजून नीट बरी झालेली नाही, खोकला आहे जरा जरा चालू. सो जाऊया चला. घरी पोहोचलो आणि आता प्रसाद इकडे करतायत आई आणि भाजी भाकरीचा आहे बघा. आता सगळ्यांना वाटायची प्रसादी म्हटली. म्हणजे सगळ्यांना वाटून झालेलं आहे बाहेर आणि आता आपण घेऊया प्रसाद. हे बघा भाजी भाकरीचा नैवेद्य. हा करा मंडळी. बस 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 या म्हणजे खायला. A few moments later. भेटतोय तुम्हाला खूप वेळानंतर. तर जसं की बोलत होतो भाड्यांची गडबड होती तर मी भाड्यालाच गेलो होतो आणि आत्ता जस्ट आलो आणि आता टाइम झालेला आहे मंडई रात्रीचे 10:15. तर आज मंडई आमच्या घरी मी दोडा मार्गकर आले होते. तर बरेच वेळा आम्ही बोललो, त्यांचा युट्यूब चॅनल पण आहे तर तुम्ही नक्कीच जाऊन त्यांना पण सपोर्ट करू शकता. तर मला वाटेत जाता आता भेटले. मी तर बोललो आणि भाड्याची गडबड होती त्याच्यामुळे मग गेलो फास्टमध्ये आणि घरी आईसोबत वगैरे बोलून गेले. तर थँक्यू व्हेरी मच की तुम्ही वेळ काढून आम्हाला भेटायला आलात खरंच. तर खूप चांगलं वाटते, घरी भेटायला मिळालं नाही त्याच्यासाठी सॉरी परत एकदा. तर आता काय नाही, आता मस्त ब्लॉग एडिट करतो, टाइम भरपूर झालेला आहे. उद्या सकाळी 4 भाडं आहे त्याच्यामुळे जरा आता आराम करतो. सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.